गणरायाला वंदन करून आपण या दिगुडे प्रीमियर लीगला सुरुवात करूया. तर मी विनंती करतो अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्याने एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली आणि दिगुड्यासारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते दिगुडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहिबा सौभाग्यवती सोनियाताई मयूर शेठ घरात यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभहस्ते श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं आणि या स्पर्धेला प्रथम दीप प्रज्वलन करावं आपण. तर मयूर माली ऑडी क्रमांक 51-42 यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर गणरायाला इथे खऱ्या अर्थानं वंदन करत असताना दिगुडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहिबा इथे पाहू शकता. त्याच्यानंतर इथे मी विनंती करतो अर्थातच सौभाग्यवती सोनियाताई यांना की आपल्या शुभहस्ते पुष्पहार देखील आपण गणरायाला गणराया चरणी आपण व्हावा. त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज देखील पूजन केले जाईल. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी आर्यन इंटर ग्रुप सर्वे सर्वा डायरेक्टर समीर शेट यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभहस्ते इथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन देखील आपण करावं. अर्थातच मा जिजाऊंच्या कुशीत जन्म घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आई जगदंबेचा आशीर्वाद नेहमी पाठी राहिला आणि आज आपण जे जिवंत आहोत खऱ्या अर्थानं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणी समीर शेठ पाटील साहेब आपल्या शुभहस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं इथे पूजन करावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. त्याच्यानंतर विनंती करतो काशीनाथ पाटील साहेब की आपण यावं, आपण देखील गणपती बाप्पाचं पूजन आपण करावं आपल्या शुभहस्ते. त्याच्यानंतर स्वप्नीलबाई पाटील यांनाही विनंती करतो आकाश टाकले की आपण श्रीपल गणरायाचरणी व्हावं. तर काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभहस्ते देखील तुम्ही इथे गणरायाचं पूजन करताना पाहू शकाल. त्याच्यानंतर आकाश टकले तसेच स्वप्नील पाटील साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं, आपण देखील गणरायाचं पूजन करावं. ये मुल्क है मराठों का जहां पर छत्रपति शिवाजी महाराज का डोला था. हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था. जिन्होंने मुगल सल्तनत के ताकतों को अपने तलवारी पर तोला था, तभी तो आज हिंदवी स्वराज का हर बच्चा बच्चा बोला था. बोला छत्रपति शिवाजी महाराज की. इथे छत्रपति शिवरायांच्या प्रतिमेचं इथे पूजन करत असताना त्याच्यानंतर विश्वनाथ शेठ ठाकूर साहेबांचे देखील तुम्ही इथे पूजन पाहिलात. प्रफुल्ल पाटील माजी उपसरपंच दिगुडे ग्रामपंचायत यांना देखील आम्ही विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण इथे गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं. त्याच्यानंतर आकाश टकले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. त्याच्यानंतर नरेश कोली साहेब, पांडुरंग कोली साहेब आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ त्यांना विनंती करतो की आपण आता खेळपट्टीच्या पूजनासाठी आपण सर्वांनी यावं. खेळपट्टीचं देखील आपण पूजन करूया. बाकी टीम्सला आम्ही विनंती करतो आपण लगेच गोल रिंगण करा. 38 सर्कलमध्ये आपण खेळ पूजन करूया. चला निवृत्ती सर्वांना विनंती असेल आता आपण आपले टीम्स खेळाडू घेऊन आपण बरोबर खेळपट्टीचा जो तुम्हाला 38 सर्कल दिसतो ना तिथे गोल रिंगण सर्वांनी करा. बुवा चला आपण देखील जावा. आज इन ॲक्शन मध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील आमदार आणि आज त्यांच्यासाठी ही बॅट खऱ्या अर्थानं लेदरची बॅट
ओम साई राम गरीब मानूस एस बुआ दिगोड़े खऱ्या अर्थाने बल्ला घेऊन मैदानात उतरणार बेस्ट ऑफ लक तुम्हाला शुभेच्छा असतील अच्छे अन्नदाता तरी इथे फटाक्यांच्या आतषबाजीने तुम्ही या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने इथे पाहताय तर विनंती असेल बाकी सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळ मान्यवरांना की आपण यावं आणि खेळपट्टीचं पूजन इथे आपण करूया श्रीकांत गणपती पाहू शकाल आज या दिगोडे प्रीमियर लीग उद्घाटन सोहळ्या प्रसंगी मान्यवरांचं शुभागमन अर्थातच आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वे सर्व डायरेक्टर सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब यांच्या शुभास्ते तुम्ही उद्घाटन सोहळा पाहिलात त्याच्यानंतर आकाशजी टकले साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिरले गावठाण ग्रामपंचायत आणि त्याच्यानंतर त्यांच्या समेत तुम्ही ही सर्व दिग्गज मंडळी मयूर शेठ आहेत निलेश असतील त्याच्यानंतर दिगोडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहिबा सोनियाताई मयूर शेठ गरत यांना देखील तुम्ही पाहू शकाल अश्विनजी पाटील साहेब त्याच्यानंतर प्रफुल्ल पाटील साहेब माजी उपसरपंच स्वप्नील पाटील साहेब नरेची कोली साहेब पांडुरंग पाटील साहेब झासे विभाग अध्यक्ष बीजेपी यांचंही आपण सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं मयूर माली साहेब देखील तुम्ही यांना पाहताय श्रीनाथ पाटील साहेबांच्या शुभास्ते तुम्ही उद्घाटन सोहळा पाहिलात उत्तमजी पाटील साहेब यांना देखील तुम्ही पाहताय राकेशजी म्हात्रे साहेब त्याच्यानंतर चौथ्या पाटील साहेब या सर्व मान्यवरांचा आम्ही दिगोडे प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आपण आलात या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळा समारंभ प्रसंगी खऱ्या अर्थानं हा दर्जेदार सोहळा पाहताय त्याच्यानंतर बामा पाटील साहेब यांना देखील तुम्ही पाहता या खेळपट्टीच्या पूजनासाठी दिगो केवाले ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपसरपंच 120 किलो अर्थातच कांचन पालकर साहेब यांना देखील तुम्ही पाहताय त्यांचंही सहर्ष स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मयूर शेठ घरत यांचे वडील सन्माननीय बालकृष्ण घरत साहेब यांना देखील तुम्ही पाहताय
त्याच्यानंतर स्वप्निल पाटील देखील यांना पाहू शकाल आपल्या मुलासह. आज दिघोडे प्रीमियर लीग मध्ये दमदार योगदान देत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. काही क्षणातच आपण इथे टॉस देखील करूया. खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभास्ते. सर्व टीमच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण लाईन अपमध्ये राहावं. अगदी तुमच्या समोर फटाक्यांच्या आतषबाजीने या खेळपट्टीचं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुम्ही पाहू शकाल. आलेल्या सर्व मान्यवरांचे जय माता दी ग्रुप दिघोडे दिघोडे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. बघा जे काही खेळाडू असतील ना त्यांना विनंती असेल की आपण आपल्या स्क्वॅड मध्ये येऊन थांबा. ज्या टीमचे ज्या स्क्वॅडचे खेळाडू नसतील त्या टीमला पॅनल्टी दिली जाईल याची आपण नोंद घ्या. बघा अगदी काही खेळाडू आहेत ते त्यांना विनंती असेल. जय शिवराय टीमचे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण आपल्या स्क्वॅड मध्ये येऊन थांबावं, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी घ्यावी लागेल याची देखील आपण नोंद घ्यावी. सर्व प्रत्येक टीमचे जे खेळाडू असतील त्या सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपण कृपया करून आपल्या स्क्वॅड मध्ये येऊन थांबा. जर नसेल तर त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. श्रीकांत अर्थातच सोनियाताई मयूर शेठ गरत यांच्या शुभ हस्ते देखील यष्टांचं पूजन औक्षण इथे करत जात आहे. श्रीफल देखील वाहिलं जाईल. त्याच्यानंतर आम्ही विनंती करतो खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी स्ट्राईक एंडच्या खेळपट्टीचं हे पूजन यष्टांचं पूजन तुम्ही पाहताय मान्यवरांच्या शुभ हस्ते. फटाक्यांच्या आतषबाजीने या खेळपट्टीचं पूजन तुम्ही पाहताय मान्यवरांच्या शुभ हस्ते. संपूर्ण टीमच्या जवळ देखील तुम्ही फटाके हे पाहताय आणि या खेळपट्टीचं पूजन. ज्याचा कलर त्या कलरचा तुम्हाला फटाका प्रत्येक टीमच्या हातामध्ये पाहायला मिळेल. आणि या फटाक्यांच्या आतषबाजीनं मात्र या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने जर आपण वरून हे दृश्य कैद केले तर अजूनही भारी दृश्य आपल्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतील. तर पीटीसी लाईव्ह यांना विनंती करतो की आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं अगदी हे दृश्य आपण स्क्रीनवरती दाखवावं. फटाक्यांच्या आतषबाजीने तुम्ही या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने इथे पाहताय. दिघोडे प्रीमियर लीगचा थरार आज नाईटच्या या क्षणी तुम्ही खऱ्या अर्थानं नाईटची ही स्पर्धा पाहताय. मागच्या वर्षीही तुम्ही डेची स्पर्धा पाहिलीत. या स्पर्धेचे आयोजक अर्थातच जय माता दी ग्रुपचे अध्यक्ष मयूर शेठ घरत आणि निलेशबाई पाटील यांच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ दिघोडे यांच्या वतीनं तुम्ही खऱ्या अर्थानं ही नाईटची स्पर्धा दिघोडे प्रीमियर लीग पाहू शकाल. अतिशय भरपूर जल्लोष प्रतिसाद या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय.
दोन्ही टीमचे कर्णधार आपण समोर यावं. तत्पूर्वी कांचन आपण राष्ट्रगीताने मात्र या स्पर्धेला सुरुवात करूया आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण टॉस करूया. तर डीजे श्रीकांत यांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी रेडी राहायचंय. प्रथम ज्या टीमची मॅच असेल ना त्या टीमचे दोन कॅप्टन अगदी समोर या खेळपट्टीच्या. आणि आजच्या रात्रीतील पहिली मॅच असेल मिहिका इलेवन विरुद्ध हर्ष इलेवन. आयुष कोहली आणि सूरज चौथ्या पाटील हे दोन कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील. आणि टॉस करण्यासाठी आपण तत्पूर्वी आपण राष्ट्रगीताने मानवंदना देऊ या स्पर्धेला. सर्वांना विनंती असेल आपण एका जागेवरती एका लाईनीत उभे राहावं राष्ट्रगीतेला. आणि ज्यांच्या डोक्यामध्ये कॅप असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण कॅप रिमूव्ह करायचे आहेत. जे जे अमर हुतात्मे झाले त्यांच्यासाठी आपण राष्ट्रगीताने करताना इथे मानवंदना देऊया. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. मी आमंत्रित करतो आर्यन ग्रुपचे सर्वे सर्व डायरेक्टर अर्थातच समीर शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस दोन टीमच्या मध्ये करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन या सामना असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण टॉस करूया. समीर शेठ पाटील साहेबांचे शुभ हस्ते. चार षटकांची लढत असेल. शुभेच्छा. टॉस का बॉस. तर आयुष वर्सेस सूरज हेड्स इज द कॉल. आणि टॉस जिंकलाय मला तर वाटतं हर्ष इलेवन. अभिनंदन हर्ष इलेवन. दिघोडे क्रिकेट संघ प्रथम निर्णय घ्यायला आपण फिल्डिंग एक्साइटेड आहात. आज दिघोडे प्रीमियर लीगचा हा थरार तुम्हाला वाटतंय चांगलं वाटतंय. आणि एकंदरीत आज दिघोडे प्रीमियर लीग संपूर्ण ही नाईट मध्ये केलेली जाते. मागच्या वर्षी डे मध्ये केलेली होती. यंदा मागच्या वर्षी तुम्ही कदाचित पराभव बनू. यंदा काय मानस असेल की कब्जा घ्याल या ट्रॉफीवर. तर बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही मिहिका स्पोर्ट्स बॅटिंग करायचे इथे. आणि आज पहिल्याच लढतीमध्ये समोर देखील मोठ कसं वाटतंय. खूपच एक्साइटेड आहोत. दोन्ही टीम्सला सर्व संघांना शुभेच्छा असतील. आता मान्यवरांना देखील आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या व्यासपीठावर ते आसनस्थ व्हावं. आजच्या या दिघोडे प्रीमियर लीगची पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्या
का स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये टॉस तुम्ही पाहिलात. आर्यचे सर्वे सर्वा अर्थात समीर शेठ पाटील यांच्या शुभास्ते टॉस पाहिलात. त्यांच्याही कंपनीला 20 वर्ष झालेत. भविष्यात ही कंपनी अजूनही उंच यशाचे शिखर गाठू दे त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. पीटीसी लाईव्ह कॅमेरामॅनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहता. एकदा खेळपट्टीकडे देखील नजर टाकूया. अगदी टणक पाटा विकेट जर तुम्ही पाहिली दोन रात्री ही खेळपट्टी जशीच्या तशी हवी तशीच ही खेळपट्टी तुम्हाला करायला पाहायला मिळते. म्हणजे ज्या विकेटवरती धावा होत आहेत त्याच दिगुडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील तुम्ही जशीच्या तशी अगदी टणक पाटा विकेट म्हणजेच बॅट्समनसाठी कदाचित इथे तुम्हाला जास्त बेनिफिट पाहायला मिळेल. आणि समीर शेठ यांच्या सोबत हा उद्घाटन तुम्ही पाहिलात. चला बाकी टीम्सला आम्ही विनंती करतो की आपण असं नसतं बाबा. आणि टॉस विनिंग कॅप्टनला विनंती करतो की आपण एका लाईन मध्ये मैदानात जा लगेच फिल्डिंग लावून घ्या. जे फ्लॅग प्रत्येक टीमचे आहेत ना ते फ्लॅग तुम्ही झेंडे प्रत्येक एका कोपऱ्यामध्ये वर बांधून घ्या. आपल्याला विनंती असेल जे बांबू दिसतात बघा मोठे मोठे त्या बांबूला तुम्ही बांधू शकता. प्रत्येक टीमचे झेंडे आहेत जसं आपण पाहताय आता त्रिशा 11 फ्लॅग बांधतायत झेंडा तसा प्रत्येक टीमने आपला झेंडा त्या ठिकाणी बांधावा आपल्याला विनंती असेल. तर मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण आता व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावा. समीर शेठ पाटील साहेबांच्या शुभास्ते या स्पर्धेचा तुम्ही उद्घाटन सोहळा समारोह पाहिलात. तर चला टॉस विनिंग कॅप्टन लगेच आपण मैदानात जा. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. आज विष्णू गडकरी महामहिम समालोचकांचे खऱ्यार्थानं महागुरु आणि त्यांच्या समेत अमित पाजे या दोन्ही समालोचकांना आपण आज या स्पर्धेमध्ये पाहूया. मी स्वतः प्रवीण गायकर स्कोरर कांचन पालकर त्याच्यानंतर ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. सुनील तांडेल सर बेलवली दीपक पाटील सर पाली आणि त्यांच्या समेत आमचे पेनचे हिरामन भोसले सर कले हे पंच तुम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पाहाल. तर चला टॉस विनिंग टीम कॅप्टन हर्ष 11 टॉस जिंकलाय. आपले खेळाडू घेऊन या लगेच इथे. आणि हर्ष 11 टीमचे कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच प्रफुल्ल पाटील माजी उपसरपंच यांचा संघ तुम्ही पाहताय आणि त्यांना विनंती असेल आपले खेळाडू घेऊन एका लाईनअपमध्ये लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि बॅटिंग करणारा संघ असेल मिहिका 11 त्यांना विनंती असेल आपले खेळाडू घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये यावं. लगेच या मॅचला सुरुवात होईल. तर विनंती असेल दोन्ही टीम्सला मॅच स्टार्ट करा. तर मयूर